महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे शाहू महाराजांवरील वक्तव्य म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा अपमान. संजय मंडलिक यांनी या वक्तव्यावर तात्काळ माफी मागावी. संजय मंडलिक यांच्या पायाखालची वाळू सरकलीय म्हणूनच त्यांच्याकडून अशी वक्तव्य होत आहेत. आपल्यावर 1 लाखाचं लीड पडणार हे लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून अशी वक्तव्य होत आहेत. या वक्तव्याचं प्रायश्चित म्हणून कोल्हापूरची जनता त्यांना देईल. मात्र त्याआधी त्यांनी माफी मागावी. आता बाजू सांभाळून घेण्यासाठी प्रवीण दरेरांकडून जुन्या गोष्टी उकरून काढल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या वक्तव्याची दखल घेऊन याबाबत खुलासा करावा. वैयक्तिक टीकेची सुरुवात आम्ही केली नाही, या सगळ्याचा शेवट कोल्हापूरची जनता करेल. सतेज पाटील, माजी मंत्री. मला वाटते संजय मंडलिकांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे. छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो. कोल्हापूरकर हे कधीही सहन करणार नाहीत अशा पद्धतीचं अपमानास्पद वक्तव्य. या निवडणुकीची सुरुवात झाली त्यावेळी चंद्रकांतदादा असतील, मुश्रीफ साहेब असतील, सगळ्यांनी पेपरमधून वर्तमानपत्रामधून सांगितले की वैयक्तिक टीका ही शाहू महाराजांच्या बदल कोणीही करणार नाही. या पद्धतीच्या सूचना देऊनसुद्धा संजय मंडलिक आज आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या या रणांगणामध्ये आता लाखाच्या पुढं लीड वाढत चाललेलं आहे हे दिसून आल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत. कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत याचा निषेध आम्ही करतो. त्यांनी त्वरित माफी मागावी या वक्तव्याचं, वक्तव्य पाठीमा घेऊन माफी मागावी. त्याचे प्रायश्चित त्यांना निवडणुकीत भोगावेच लागतील. या कोल्हापुरातली जनता, शाहू महाराज प्रेमी, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम असणारी जनता हे कदापिही सहन करणार नाही. त्याचं उत्तर त्यांना मताद्वारे या कोल्हापुरातल्या मातीतली माणसं, स्वाभिमानी माणसं, कोल्हापुरी बाणा निश्चितपणे दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही हे मी सांगतो. वैयक्तिक पातळीवर हे आता टीका जाताना असे का असं त्यांच्याकडून? मला मी म्हटलं तसं पायाखालची वाळू घसरत चालल्या, निवडणूक हातातून जात चाललेली आहे हे स्पष्टपणे त्यांना दिसतंय. आणि म्हणून एक वेगळ्या दिशेला कुठंतरी निवडणूक घेऊन जायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. तो यशस्वी होणार नाही. त्यांचे कोण सल्लागार आहेत माहीत नाही, का स्वतः सल्लागार आहेत माहीत नाही, परंतु कोल्हापूरकरांना अजिबात पटलेलं नाही. हे अजिबात कोल्हापूरकर सहन करणार नाहीत. निवडणूक राहिली एका बाजूला, परंतु आम्ही कोल्हापूरकर बनून हे कदापिही सहन करणार नाही. हातच लावायचं नाही आणि टांगच मारायची नाही तर कुस्ती कशी होईल? नाही नाही, कुस्ती तुम्ही करा ना, कुस्ती करण्याबद्दल काय अडचण नाही, तुम्ही कुस्ती करू शकताय. परंतु खालच्या पातळीवर जाऊन या, मग तुम्ही वारंवार वक्तव्य कशासाठी केली की महाराजांच्या बदलची वैयक्तिक टीकाटिपणी आम्ही करणार नाही, हे सगळं तुम्ही आधी बोललात पब्लिक डोमेनमध्ये बोललेला. आणि मग आता तुम्ही ही जर पातळी सोडत असाल तर कोल्हापूरची जनता, मी म्हणतोय तसं, कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही. कोल्हापूरची जनता त्यांना योग्य ते उत्तर निश्चितपणे देईल. नाही, शाहू प्रेमी निश्चितपणे याचा निषेध व्यक्त करतील. आपल्याला दिसून येईल की शाहू प्रेमी लोक निश्चितपणे याचा निषेध व्यक्त करतील. काय कळते का नाही तुम्हाला? खरं तर ही निवडणूक आता रंगतदार वातावरणात सुरू असताना काय मर्दा काय राव, बघा की हात किती याच्यापेक्षा किती करणार. खरं तर राजकारणामध्ये टीका वैयक्तिक पातळीवर जाऊन ह्याला सांगायला उलट सर तरी सर अरे कुठे सर कोण आहे या ठिकाणी त्याचा मग बोलवता त्यांनी कोण वाटते? नाही नाही नाही, मी मगाशी नाव घेतले की दोघाही नेत्यांनी वर्तमानपत्रामध्ये सांगितलं होतं की आम्ही वैयक्तिक टीका करणार नाही. आता त्यांनी बघितलं पाहिजे, त्यांच्या पाठीमागं असणाऱ्या लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे की तुम्ही हे कशाबद्दल वक्तव्य केलं, तुम्हाला कुणी चिठ्ठी लिहून दिली का, काय केलं, हे तो त्यांचा संशोधनाचा भाग आहे. आम्ही स्पष्टपणे अगदी कोल्हापुरी भाषेत त्यांना उत्तर द्यायची वेळ आली तर आम्ही उत्तर कोल्हापूरकर निश्चितपणे देतील. आणि त्याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये जे पडसाद उमटणार आहे. संजय राऊतांनी यापूर्वी उदयनराजेंच्या बाबत पुरावा मागितला होता, शरद पवारांनी संभाजीराजेंना राज्यसभा दिल्यावरती त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता, हे सगळं काय असं प्रवीण दरेकर म्हणतात? नाही, मला वाटते आता बाजू मांडण्याचा प्रयत्न प्रवीण दरेकरांनी करू नये. जी चूक झालेली आहे प्रथमतः संजय मंडलिकांनी माफी मागावी, कोल्हापूरकरांची माफी मागावी, महाराष्ट्राची माफी मागावी. छत्रपती घराण्याचा अपमान तिने केलेला आहे आणि या अपमानाचा निषेध आम्ही कोल्हापूर म्हणून या ठिकाणी करतो. कुलचे अध्यक्ष डोंगळे यांचा मुख्यमंत्र्यांचा त्यांना फोन आलेला आहे तुमच्या प्रतिस्पर्धीला. मला वाटते तो त्यांनीच व्हायरल केलेला दिसतोय, त्यांनी करणं चुकीचं आहे. ते राष्ट्रवादी पक्षात आहेत. गोकुळ, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, शेतकरी संघ, मार्केट कमिटी, बिद्री साखर कारखाना,
गडिंग्लज साखर कारखाना या सगळ्यामध्ये आम्ही वेगवेगळे लोक एकत्रितपणे आलेलो आहोत. आणि म्हणून मला वाटते अरुण डोंगळेंनी फोन आला असेल बोलायला हरकत नाही, कारण की शेवटी मुख्यमंत्र्यांचा फोन आला तर चेअरमन म्हणून घेणं अभिप्रेत आहे. परंतु तो व्हिडिओ व्हायरल करण्याची आवश्यकता होती असं मला वाटत नाही. आणि गोकुळचा पाठिंबा, गोकुळ यामध्ये कुठेही सगळ्या पक्षाची मंडळी तिथं आहेत, त्यामुळे तसं काही होणार नाही. ज्याचे त्याचे गट आहेत, ज्याचे त्याचं काम करणार आहेत, त्यामुळं त्यांनी ते केलं ते चुकीचं आहे. संपूर्ण ताकद दोन आहेत, एकतर हसन मुश्रीफ आणि आपण, दोघेही वेगळे. नाही नाही, मी काय म्हणतो, नाही नाही, अजिबात राजकारण येणार नाही. म्हणून मी मगाशीच म्हटलं की सहकारी संस्थेचं राजकारण वेगळं. आम्ही कधी दोघंही या गोष्टीचा वापर करत नाही. बिद्रीची निवडणूक झाली, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यंत्रणेचा, गोकुळच्या यंत्रणेचा किंवा इतर कुठल्या गोष्टीचा, मार्केट कमिटीचा किंवा शेतकरी संघाचा वापर आम्ही तिथं करत नाही. आमच्या ठरलेलं आहेत रूपरेषा, किंवा या संस्था टिकल्या पाहिजेत म्हणून आम्ही एकत्रित आलो आहे. त्यामुळे मुश्रीफ साहेबांनासुद्धा हे मान्य असणार नाही किंवा अशा पद्धतीनं नाव घेऊन करणं. वैयक्तिक ते राष्ट्रवादीत आहेत, त्यांनी प्रचार केला तर आमची काय हरकत असायचं कारण नाही आहे. परंतु हे संस्थात्मक राजकारण जे कोल्हापुरातलं आहे ते कोऑपरेटिव्हचं राजकारण वेगळं आहे, संस्था टिकवण्याचं राजकारण आहे. त्यामुळे इथं या गोष्टी कुठं फार घडताना आपल्याला दिसणार नाही. पूर्ण ताकद संजय मंडलिकांच्या मागे लावू असं त्यांनी मुख्यमंत्री. नाही नाही, मला वाटते त्यांना तुम्ही त्यांना विचारा त्यांची ताकद किती आहे आणि किती लावणार आहे.